नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन चॅनल कोकण नाव. मी रोहन नाईक. अच्छा, नऊच्या लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल. पॅसेंजर गाड्यांचा जनरल डबे सुरू करण्याची मागणी. कणकवलीत हापूसचे आगमन. एक डझनच्या पेटीला 6,000 भाव. कोकण रेल्वे मार्गावर घातपात प्रयत्न. रुळांखाली काढल्या प्लेट. गुन्हा दाखल. आणि शिर्ले येथील वृद्धाची आजारपणाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या. बातमीपत्र पहिलीच बातमी पाहूया कोकण रेल्वे संदर्भात. कोकण रेल्वे मार्गावर अंजनी ते चिपळूण रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकच्या प्लेट काढून अपघात करण्याचा प्रयत्न उघडकीस आलाय. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे कोकणामध्ये खळबळ उडाली आहे. दिनांक 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 ते रात्री 8 दरम्यान हा प्रकार घडला असून अंजनी ते चिपळूण दरम्यान चिपळूण रेल्वे स्थानकानजीक हा प्रकार निदर्शनास आला. या प्रकरणी कोकण रेल्वेचे कनिष्ठ अभियंता स्वप्नील झगडे यांनी चिपळूण पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत आपण दिलेल्या माहितीनुसार दिनांक 10 रोजी झगडे हे चिपळूण रेल्वे स्थानकात कार्यरत असताना ते चिपळूण ते अंजनी दरम्यान ट्रॅकचे काम पाहत होते. अंजनी ते चिपळूण रेल्वे स्थानकादरम्यान चिपळूण नजीक अज्ञात व्यक्तीने कोकण रेल्वे मार्गावर अपघात घडवण्याच्या हेतूने रेल्वे ट्रॅकच्या मेन लाईनवरील हिल जॉईनच्या 2 फिश प्लेट आणि त्यांचे 4 बोल्ट काढल्याचे झगडे यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या मेंगलोर स्पेशल गाडीला अडथळा निर्माण झाला. दरम्यान ही बाब कोकण रेल्वेच्या वेळीच लक्षात आल्याने मोठा अपघात टळला आहे. पुढील बातमी पाहूया कोकणासाठी अत्यंत महत्वाची. कोकणातच नव्हे तर देश विदेशात विजयाची दरवर्षी आतुरतेने वाट पाहिली जाते तो हापूस आंबा आता कणकवली बाजारपेठेत दाखल झाला आहे. वेंगुर्ले कोचरा येथून कणकवली बाजारपेठेतील मुख्य चौकात आंबा विक्री करणाऱ्या सुरेखा जैताळकर यांच्याकडे हापूसचे आगमन झाले. यावर्षी कणकवलीतील हापूस आंब्याची पहिली पेटी म्हणजे 6,000 रुपये या भावाने विकली गेली. दरवर्षी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात हापूस कणकवली बाजारपेठेत दाखल होतो. यावर्षी 10 ते 12 दिवस उशिराने हापूस आगमन झाले. बाजारपेठेतील मुख्य चौकात भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या सुरेखा जैताळकर आणि बापू जैताळकर या दाम्पत्याच्या दुकानामध्ये हापूसचे आगमन झाले. हे कुटुंबीय मागील 25 वर्षे हापूस आंब्याची विक्री करते तर त्यांचे चिरंजीव लखन हे कोल्हापूर पुणे मुंबई आदी शहरांमध्ये हापूसची होलसेल विक्री करतात. कणकवली बाजारपेठेत दाखल झालेली हापूसची पहिली पेटी वेंगुर्ले मापण येथील अरविंद नाईक यांनी खरेदी केली आहे. यावर्षी हापूस हंगाम चांगला होईल असं लखन जैताळकर यांनी सांगितलंय. पुढील बातमी पाहूया सावंतवाडी शहरातून. सावंतवाडी तालुक्यातील शिर्ले देऊळवाडी येथील तुकाराम विठ्ठल धुरी वय 62 या वृद्धाने आज सकाळी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. धुरी यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने ते कित्येक महिने अंथरुणाला खिळून होते. आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी अंदाज त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केलाय. तुकाराम धुरी हे आध्यात्मिक वृत्तीचे होते. भजन कीर्तन यामध्ये त्यांना जास्त आवड होती. त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने ते अंथरुणा खिळून होते. आज सकाळी घरात कुणी नसल्याची संधी साधून त्यांनी विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी त्यांचा मुलगा विठ्ठल याने बांदा पोलिसात खबर दिली आहे. बातमी पाहूया पुढील कोरोना संदर्भात. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने भारतीय रेल्वेकडून रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या. मात्र मुंबईतून कोकणात जाणाऱ्या अनेक पॅसेंजर रेल्वेगाड्या अद्याप सुरू करण्यात आल्या नसल्यामुळे कोकणातील चाकरमान्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे कोकण रेल्वे प्रवास सेवा संघाकडून कोकणात जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. कोकण रेल्वेच्या मुंबई मडगाव मार्गावर गर्दीचा भार तसेच आरक्षित तिकिटांची उपलब्धता लक्षात घेता दैनंदिन गाड्या तसेच एक्सप्रेस गाड्यांना अनारक्षित बोगी चालू करण्याची मागणी अनेकदा केली. मात्र आतापर्यंत सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. मुंबईत काम करणारे अनेक चाकरमानी कोकणातील असल्याने कोकणात येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रेल्वे मंत्र्यांनी यावर लक्ष घालून कोकण मार्गावर प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी कोकण रेल्वे प्रवास संघाकडून करण्यात आली आहे. कोकण रेल्वे मार्गावरून अनारक्षित दैनंदिन आंतरराज्य गाड्या पूर्ववत सुरू करण्यात याव्यात. यामध्ये तुतारी एक्सप्रेस, दिवा मडगाव पॅसेंजर, मांडवी एक्सप्रेस, दादर रत्नागिरी पॅसेंजर, बेंगलोर एक्सप्रेस आणि कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये अनारक्षित बोगी उपलब्ध करून द्यावे आणि तसेच कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पॅसेंजर गाड्या लवकरात लवकर सुरू कराव्यात अशी मागणी कोकण रेल्वे प्रवास संघाकडून करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वे प्रवास संघाचे प्रमुख राजू कांबळे यांनी दिली आहे. दर्शक आता घेऊया छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा कोकणचं नंबर वन चॅनल कोकण नाव.
ब्रेक नंतर बातमीवर पुन्हा एकदा स्वागत। बातमी पाहूया मालवण तालुक्यातून। मालवण तालुक्यातील देवली वाघवण येथे कर्ली पुलाच्या दोन्ही बाजूस प्रतिबंधित क्षेत्रामध्ये म्हणजे 600 मीटर मध्ये दिवस रात्र बेसुमार वाळू उपसा होत असून प्रशासनाचं याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे। कर्ली खाड्यातील डी आणि ई वाळू गटाच्या लिलावाकडे ग्रामस्थांचा तीव्र विरोध असून महसूल आणि वाढीसाठी आणि वाळू व्यावसायिकांचं हित जपण्यासाठी मेरीटाईम बोर्डाने प्रशासनाने वाळू लिलाव जाहीर केले। बेकायदेशीरित्या होत असलेले वाळू उत्खनन रोखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ विनेश मांजरेकर, राजीव नाईक, किशोर वाकर, प्रतीक देऊलकर यांनी केली आहे। याबाबत प्रशासनाने तक्रारी केल्यात। सद्यस्थितीत कर्ली पुलाच्या दोन्ही बाजू 600 मीटरच्या आतमध्ये 40 ते 50 होड्यांच्या सहाय्याने दिवस रात्र वाळू उत्खनन चालू असल्याने कोट्यवधी रुपयांचा खर्च करून केलेला कर्ली पुलाची सुरक्षितता धोक्यात आली आहे। पुढील बातमी पाहूया कोरोनाच्या अपडेटबाबत। जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत 5,987 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले। सद्यस्थितीत जिल्ह्यात 183 रुग्णांवर उपचार सुरू असून आज 11 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले। तालुकानिहाय आकडेवारीनुसार कणकवली तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 1,947, त्या खालोखाल कुडाळ तालुक्यात 1,438, देवगड तालुक्यात 440, दोडामार्गमध्ये 360, मालवण तालुक्यात 577, सावंतवाडीमध्ये 835, वैभवणीमध्ये 184, वेंगुर्ले तालुक्यात 552 आणि जिल्ह्याबाहेरील 25 रुग्णांचा समावेश आहे। तर एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ही 6,358 असून आज अखेरपर्यंत 172 जणांचा कोरोना मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे। पुढील बातमी पाहूया पर्यटनासंदर्भात। जगभरातील पर्यटक कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याला कसे येतील यासाठी नवनवीन प्रकल्प उभारण्याचा आपला प्रयत्न आहे। पर्यटनातून कोकणात रोजगार कसा वाढेल यावर आपण भर देणार असून जगभरातील समुद्र किनाऱ्यांपेक्षा कोकणातील किनारे 10 पट सुंदर आहेत, त्यामुळे या ठिकाणी बीच सॅक्स, कृषी पर्यटन, आंबा महोत्सव, मान्सून टुरिझम आदी माध्यमातून पर्यटनातून रोजगार वृद्धी करण्यासाठी प्रयत्न होतील असे प्रतिपादन शिवसेना युवा नेते तथा राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी चिपळूण तालुक्यातील रामपूर येथील सुवर्ण भास्कर नोकरी महोत्सवात केले। त्यांच्या हस्ते या महोत्सवाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन झाले। शिवाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून रामपूर येथील मिलिंद विद्यालयाच्या पटांगणावर जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव यांच्या पुढाकाराने आणि आमदार भास्कर जाधव यांच्या संकल्पनेतून सुवर्ण भास्कर महानोकरी महोत्सव झाला। 13 फेब्रुवारीची सकाळी म्हणजे काल सकाळी 11 वाजता पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने महोत्सवाला शुभारंभ करण्यात आला। यावेळी पालकमंत्री अनिल परब, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते। पुढील बातमी पाहूया वैभववाडीतून। वैभववाडी नगर पंचायत निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपली आहे। याच अनुषंगाने यापूर्वी जी मतदान नोंदणी झाली होती त्या मतदान नोंदणीवर काही नागरिकांनी हरकत घेतल्यानंतर प्रांताधिकारी यांच्या मार्फत सर्वे करण्यात आला होता, पण आता 15 तारखेला म्हणजेच उद्या नवीन मतदार यादी प्रसिद्ध होण्याआधीच वैभववाडी नगर पंचायतीमार्फत प्रत्येक प्रभागाने मतदान नोंदणी झाली आहे काय याची पडताळणी नगर पंचायतीच्या माध्यमातून हसल्याचे पाहायला मिळते। तसेच ही नोंदणी पुन्हा बोगस होऊ नये यासाठी ज्या प्रभागात घर मालकाचे घर आणि रहिवास आहे त्याचबरोबर त्याची नोंदणी व्हावी अशी मागणी माजी नगराध्यक्षा अक्षता जैतापकर यांनी वैभववाडी नगरपंचायत मुख्याधिकारी यांना निवेदनात म्हटलंय। दर्शको आता वेळ झाली बातमी इथेच थांबण्याची, पण जाण्यापूर्वी एक नजर आजच्या हेडलाईन्सवर। कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल, पॅसेंजर गाड्यांचा जनरल डबे सुरू करण्याची मागणी। कणकवलीत हापूसचे आगमन, एक डझनच्या पेटीला 6,000 भाव। कोकण रेल्वे मार्गावर घातपात प्रयत्न, रुळांखाली काढल्या प्लेट, गुन्हा दाखल। आणि शिर्ले येथील वृद्धाची आजारपणाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या। बातमीपत्र इथंच थांबतोय। तुम्ही मात्र विविध कार्यक्रम पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि कोकण नावशी नेहमीच कनेक्टेड राहा। तुर्तास इथंच थांबतोय, पुन्हा भेटूया उद्या 9:00 च्या लाईव्ह बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाव।